विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सोलापुरामध्ये आम्ही महाकारुणिक प्रोडक्शन आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं वाचू संविधान 12 तास हा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं भारतीय राज्यघटना आणि अभ्यास करत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी व्यक्ती होती ज्यांना शाळेमध्ये बसायला दिलं जात नव्हतं. त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये अस्पृश्यतेचा कहर होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात न बसता वर्गाच्या बाहेर बसून शिकायला लागले. आणि ह्या व्यक्तीनं शिक्षणाच्या क्षेत्रात एवढी मजल मारली की आज त्यांचं नाव जगातल्या प्रथम क्रमांकाच्या विद्वानामध्ये घेतलं जातं. BA, MA, BSc, MSc, PhD, LLB, LLD, बार ॲट लॉ अशा इतक्या डिग्र्या त्यांनी संपादन केल्या की जवळजवळ 18 विषयांमध्ये त्यांनी MA केलेलं आहे आणि DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी घेणारे त्या काळातले ते पहिले भारतीय होते. इतकंच नाही मित्रांनो, तर 2 PhD घेणारे भारतातले ते पहिले विद्वान त्या काळातले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही विद्वत्ता पाहता 1947 साली ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतातले ते सर्वात जास्त म्हणजे पहिल्या क्रमांकाचे विद्वान असल्यामुळं त्यांना भारतीय राज्यघटना लिहिण्याची तिथं त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात राहून 20-22 तास अभ्यास केला. आपण नेहमी ऐकतो गोष्टींमधून चर्चेंमधून एका पावाच्या तुकड्यांवरती पूर्ण दिवस एका जागी बसून त्यांनी अभ्यास केला आणि 8 वर्ष ज्या डिग्र्या घेण्यासाठी लागतात त्या डिग्र्या त्यांनी 2.5 वर्षाच्या काळात संपादन केल्या. अशा या महामानवाला जर आदरांजली व्हायची असेल तर त्यांनी लिहिलेलं संविधान हे आपण 20 तास नाही 18 तास नाही तर कमीत कमी 12 तास तर नक्कीच वाचू शकतो. तर आज आपण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये वाचू संविधान 12 तास हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी 96 पार्टिसिपंटनी भाग घेतलेला आहे आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून अविरतपणे ते संविधानाचा अभ्यास करत आहेत. त्यांना भारतीय संविधानाच्या कलम 200 ते 395 असा 195 कलमांचा म्हणजेच Article 200 to 395 इतका आपण सिलॅबस दिलेला आहे आणि हा सिलॅबस त्यांनी सकाळपासून वाचलेला आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करताना त्यांना कदाचित त्यावेळेला लाईट पण मिळाली नाही, तर त्यांनी मेणबत्तीच्या चिमणीच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास केला होता. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आपले हे सगळे विद्यार्थी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करत आहेत. तर हा एक अतिशय भावनिक क्षण आहे की जो हे सर्व विद्यार्थी अनुभवत आहेत आणि अशा प्रकारे आपण त्यांना आदरांजली वाहत आहोत. या 96 विद्यार्थ्यांमध्ये 7 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांनी भाग घेतलेला आहे
विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, महिला आहेत, तर या सगळ्यांनी आज जो इथं उपक्रमात भाग घेऊन आदरांजली वाहिलेली आहे ती खरोखर अभिमानास्पद आहे, अंगावर शहारे आणणारी आहे. या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो.